प्रीती, अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांच्यात जुंपलेली दिसते. नानांचा काँग्रेस भाजप काँग्रेस असा नाच पाहिला असं चव्हाण म्हणत आहेत. तर नाना पटोलेंच्या टीकेला अशोक चव्हाणांचं उत्तर बघायला मिळत आहे. माझं आणि तुमच्या इथलं जे अनेक वर्ष तुम्ही नेतृत्व पोहोचलं त्याच्यातला फरक एक आहे, कारण की ते सातत्यानं माझ्यावर टीका करतात. ते सांगतात की त्यांचं नेतृत्व कमजोर आहे म्हणून मी इकडे आलो, नाश्ता येत नाही म्हणून अंगणवाकडे, असं नको सांगा. अखेरी लोकसभेमध्ये जेव्हा युपीएच्या काळातलं श्वेतपत्रिका काढली आणि नरेंद्र मोदीने सांगितलं की वो आदर्श घोटाळा वाला कोण आहे असं त्या लोकसभेत बोलल्याबरोबर दुसऱ्या दिवशीच हे जे सन्माननीय आहेत ज्याला तुम्ही पोसून ठेवलेलं होतं, पोसून शब्द मी मुद्दाम वापरतो जाणीवपूर्वक. नानाने भरपूर नाच केलेला आहे, मी कुठलाही नाच करायचा मला शौक नाही आहे. नाना आधी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले, भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये आले, त्यांचा नाच किती आहे ते जनतेने पाहिलेला आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यावर काही टीका करण्यापेक्षा स्वतःचा नाच कसा झाला आहे ते लोकांना सांगावं.